भारत सरकार ने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उद्या दिनांक 16 मार्च 2022 पासून शहर व जिल्ह्यातील 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात येणार आहे। या वयोगटासाठी कॉर्बेवॅक्स ही लस देण्यात येणार असून 28 दिवसांनंतर या लसीची दुसरी मात्रा देण्यात येईल। मनपाच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रात व रेल्वे हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटल तसेच राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात हे लसीकरण ऑनलाईन तसेच ऑन स्पॉट पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे। उद्या या मोहिमेचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत धाराशा नागरी आरोग्य केंद्र येथे करण्यात येणार आहे। या वयोगटातील सर्व मुलामुलींचे लसीकरण पालकांनी अवश्य करून घ्यावे असे आवाहन मनपा आरोग्य अधिकारी डॉ बसवराज लोहारे यांनी केले आहे। 15 मार्च 2008 ते 15 मार्च 2010 या काळात जन्म असणारी मुले मुली या लसीकरणासाठी पात्र आहेत। कोविड-19 लसीकरण मोहिमेअंतर्गत आपण आतापर्यंत जवळपास फर्स्ट डोसचं 90%च्या वर आणि सेकंड डोसचं 65%च्या जवळपास आपण लसीकरण सोलापूर महानगरपालिका शहरामध्ये केलेलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून आता महाराष्ट्र शासन व केंद्र सरकार यांच्या माध्यमातून ज्या मार्गदर्शक सूचना आम्हाला प्राप्त झाली आहेत त्यानुसार 12 ते 14 वयोगटातील मुलांचं लसीकरण करण्याचे आदेश प्राप्त झालेले आहेत। या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये आपण उद्या 15 आरोग्य नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरणाला सुरुवात करणार आहोत। तसेच याचं प्रातिनिधिक स्वरूपात आपण उद्घाटन हे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र धाराशा इथे ठेवलेले आहे। सदर उद्घाटनासाठी माननीय आयुक्त सोलापूर महानगरपालिका, माननीय जिल्हाधिकारी सोलापूर व माननीय जिल्हा कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर तसेच लसीकरण अधिकारी सोलापूर जिल्हा हे सर्व मंडळी उपस्थित राहणार आहेत। तसेच सर्व नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की आपल्या मुलांना 12 ते 14 वयोगटातील मुलांना हा कोविड-19 मात्रा देऊन त्यांना संरक्षित करण्यात यावं अशी या माध्यमातून मी विनंती करतो। पुढचं तसेच उद्या राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून देखील आपण साजरा करणार आहोत। केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उद्या आपण हा दिवस साजरा करणार असून यामध्ये जे आरोग्य कर्मचारी लसीकरणामध्ये चांगल्या प्रकारचं काम करतात अशा लोकांचा आपण सन्मान करणार आहोत। यामध्ये आपण 3 आरोग्य केंद्रामधल्या 2-2 आशा अशा 6 आशा व 2 प्रत्येक ANM अशा 3 नागरी आरोग्य केंद्रामध्ये अशा 6 ANM चा आपण या दिवसानिमित्त सन्मान करणार आहोत।